धुळे शहरातील कुमारनगर भागात राहणाऱ्या 4 वर्षीय लव्यम नावाच्या बालकाचा विद्युत विभागाच्या दुर्लक्षपणामुळे विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण धुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात होती. अशी घटना पुन्हा शहरात घडू नये यासाठी लव्यम शिकत असलेल्या सेंट अँथोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत लव्यम या 4 वर्षाच्या चिमुकल्याच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी भव्य कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं. हा कॅन्डल मार्च शहरातील सेंट अँथोनी स्कूल पासून मार्गस्थ होऊन शहरातील महत्वाच्या चौकामधून जात पुढे गांधी पुतळ्याजवळ येऊन संपन्न झाला.